मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक आता संपन्न झाली असून मतमोजणी प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे तत्पूर्वी विविध न्यूज चॅनलने केलेल्या सर्वेनुसार आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे काही राज्यात भाजपला बहुमत तर काही राज्यात काँग्रेसला बहुमत तर एका राज्यात बी आर एसला सुद्धा आघाडीची मते मिळण्याचा सर्वे स्पष्ट केला आहे विविध न्यूज चॅनलच्या सर्व्हेनुसार निकाल लागण्याच्या आधी कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा कोणत्या पक्षाचे कोणत्या राज्यात सरकार बसणार हे पाहूया एक्झिट पोलच्या सर्वेवरील आकड्यांवरून पाच राज्यातील विधानसभा निवडणूक बाबत अनेक न्यूज चॅनलने केलेल्या सर्व्हेनुसार आपला निवडणूक एक्झिट पोल स्पष्ट केला आहे इंडिया टी व्ही सी एन एक्स सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला चौऱ्याण्णव ते एकशे चार जागा मिळाल्या आहेत भाजपाला ऐंशी ते नव्वद आणि इतरांना चौदा ते अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे न्यूज ट्वेंटी फोर आजच्या चाणक्य एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला एकशे एक, एक भाजपला एकोणनव्वद आणि इतरांना नऊ जागा मिळाल्याचे दिसून आले आहे इंडिया टुडे एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला शहाऐंशी ते एकशे सहा जागा आणि भाजपला ऐंशी ते शंभर जागा मिळण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन भारत वर्ष पोर्ट स्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला शंभर ते एकशे दहा तर काँग्रेसला नव्वद ते शंभर जागा मिळण्याची शक्यता आहे तर इतर पक्ष आणि अपक्षांना पाच ते पंधरा जागा मिळू शकतात जन की बातच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला शंभर ते एकशे बावीस जागा आणि काँग्रेसला बासष्ट ते पंच्याऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे टाइम नाव इटीच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला एकशे आठ ते एकशे अठ्ठावीस जागा आणि काँग्रेसला छप्पन ते बहात्तर जागा मिळण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशात भाजप किंवा काँग्रेस आले तरी कमळ फुलणारच मध्य प्रदेशातील आतापर्यंतचे सर्व एक्झिट पोल समोर आले आहेत या सर्वांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निरकाची लढत असल्याचे बोलले जात आहे मात्र अनेक वाहिन्यांनी मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली आहे इंडिया टुडे ग्रुपने भाजपला एकशे चाळीस ते एकशे बासष्ट काँग्रेसला अडुसष्ट ते नव्वद आणि इतरांना शून्य ते तीन जागा दिल्या आहेत त्याचवेळी दैनिक भास्करने भाजपला पंच्याण्णव ते एकशे पंधरा काँग्रेसला एकशे पाच ते एकशे वीस आणि इतरांना शून्य जागा दिल्या आहेत जन की बातने भाजपला शंभर ते एकशे तेवीस जागा काँग्रेसला एकशे दोन ते एकशे पंचवीस जागा आणि इतरांना शून्य जागा दिल्या आहेत न्यूज ट्वेंटी फोरने भाजपला एकशे एकावन्न तर काँग्रेसला चौऱ्याहत्तर जागा दिल्या आहेत रिपब्लिक टीव्हीने काँग्रेसला एकशे अठरावरून एकशे तीसवरून सत्त्याण्णव ते एकशे सात जागा दिल्या आहेत छत्तीसगडच्या एक्झिट पोलमध्ये आज तकने भारतीय जनता पक्षाला छत्तीस ते शेचाळीस जागा दिल्या आहेत त्याचवेळी राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला चाळीस ते पन्नास जागा देण्यात आल्या आहेत त्याचवेळी एबीपी न्यूजने भाजपला छत्तीस ते भाजपला जागा आणि काँग्रेसला ते जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे त्याचवेळी इंडिया टीव्हीने भाजपला तीस ते चाळीस आणि काँग्रेसला ते छप्पन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तेलंगणा राज्यात इंडिया टीव्हीने बी आर एस एकतीस ते सत्तेचाळीस काँग्रेसला त्रेसष्ट ते एकोणऐंशी भाजपला दोन ते चार ते आणि ए आय एम आय पाच ते सात दिले आहेत टी व्ही भारत वर्षने बी ते ला ते ते ला ते आर एस अठ्ठेचाळी अठ्ठावन काँग्रेसला एकोणपन्नास ते एकोणसाठ भाजपला पाच ते दहा आणि ए आय एम आय ला सहा ते आठ दिले आहेत एबीपीसी मतदार एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी झोर एम एन एफ सर्वात मोठा पक्ष समोर आला आहे पण झोराम पीपल्स मुवमेंटकडूनही त्याला खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे येथे काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट असून दोन्ही पक्षानंतर हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे एक्झिट पोलनुसार झोरमथकांच्या एम एन एफला बत्तीस टक्के मिळाली आहे झोराम पीपल्स मुवमेंट एकोणतीस टक्के या मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस पक्ष पंचवीस टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे एबीपीसी एक मतदार एक्झिट पोलने मिझो नॅशनल फ्रंटला मिझोराममध्ये चाळीस पैकी पंधरा ते एकवीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे तर झोराम पीपल्स मुवमेंट बारा ते अठरा जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते त्याचबरोबर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला येथे दोन ते आठ जागा मिळण्याची शक्यता आहे